नऊ फेब्रुवारी ते एकतीस मार्चपर्यंत थकीत घरपाळा भरणाऱ्यांना कोल्हापूर महापालिकेनं व्याजात सवलत जाहीर केली आहे एक ते एकतीस मार्च या कालावधीत व्याजात चाळीस टक्के सवलत जाहीर केली आहे दरम्यान या सवलत योजनेमुळं नऊ फेब्रुवारी ते पंचवीस मार्च या कालावधीत अठरा कोटी पस्तीस लाख एकोणसत्तर हजार रुपये इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे सवलत योजनेचे आता शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आवाहन महा कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात घरफाळा विभागाचा मोठा वाटा आहे मात्र अनेक नागरिकांचा घरफाळा थकल्यानं ना महापालिकेनं दंड व्याजात सूट देण्याचा निर्णय घेतलाय नऊ ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत थकीत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना दंड व्याजात पन्नास टक्के सवलत दिली तर एक रिपीट नऊ ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत थकीत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना दंडव्याजात पन्नास टक्के सवलत दिली तर एक ते एकतीस मार्च या कालावधीत थकीत घरफाळा भरणाऱ्यांना चाळीस टक्के सवलत देण्यात येणार आहे आजवर या सवलत योजनेचा लाभ अकरा हजार तेवीस करदात्यांनी घेतला असून अठरा कोटी पस्तीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांची थकीत रक्कम महापालिकेत जमा झाली आहे एक एप्रिल दोन हजार बावीस ते पंचवीस मार्च दोन हजार तेवीस अखेर नव्याण्णव हजार पन्नास करदात्यांनी सत्तर कोटी अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये इतकी रक्कम जमा केली आहे चाळीस टक्के सवलत योजनेचे शेवटचे पाच दिवस राहिले असून घरफाळा भरण्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्र सत्तावीस ते तीस, तीस मार्च अखेर रात्री दहा वाजेपर्यंत आणि एकतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत एक एप्रिलपासून जे मिळकतधारक थकबाकीदार असतील त्यांच्यावर जप्ती मिळकतीवर बोजा चढवणं मिळकत सील करणं अशी कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे सवलत योजनेचा लाभ जास्तीत जास्त थकीत धारकांनी घ्यावा असं आवाहन घरफाळा विभागानं केलं आहे